नमस्ते मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून ही सगळी कंदांनी लागलेली रोपं आहेत तशी खूप सारी रोपं आहेत माझ्याकडे पण ती अगदी सगळी आत्ता काढणं पॉसिबल नाही आहे म्हणून जेवढी मला काढता येतील तेवढी पुढची काढली मी तर याच्यामध्ये ॲमरेस लिलीचे कंद आहेत ही दोन प्रकारचे आणि इथं एक दोन प्रकारचे आहेत त्यानंतर हे रेन लिलीचे कंद आहेत बरोबर फुटबॉल लिली आहे माझ्याकडं म्हणजे ज्याला मे फ्लावर म्हणतो आपण किंवा ही स्पायडर लिली स्पायडर लिली जिला म्हणतात ती ते हे बरेशे कंद आहेत असे बरेचसे कंद युक्त रोप माझ्याकडे आहेत तर या दिवसांमध्ये काय होतं म्हणजे आता जानेवारी आणि डिसेंबर आता डिसेंबर तर संपला तर जानेवारी महिन्यामध्ये हे जे कंद आहेत ना हा या सगळे ही जी पानं आहेत ती पिवळी पडून जातात आणि आपला नुसता कंदच राहतो आता इथं तुम्हाला दिसेल हा फक्त एकच कंद राहिला सगळी पानं याची निघून गेली कंद हा छान सुदृढ आहे आणि पाहताय तुम्ही वरती आलेला बुंदा तो घट्ट आहे फूट येणार आहे फेब्रुवारी महिन्यापासून त्यानंतर ही जी जुनी पानं आहेत किंवा काही याची ना पानं आली होती आणि ती गळून पिवळी होऊन गेली तर ही नवीन फूट आलेली आहे आता याची पानं पाहताय तुम्ही जुनी ही जुनी पानं आहेत आणि ही पिवळी होणार आहेत तर जेव्हा असं होतं ना तेव्हा या पानांना तुम्ही काढायचं नाही कारण ही जी पानं असतात ना आता या दिवसात ही जी पिवळी होणारी पानं असतात ही पिवळी होत जरी असली तरी सुद्धा अन्न तयार करत असतात आणि कंदाला पोषण देत असतात तर ही जर तुम्ही काढली ना तर कंदाला तितकस पोषण मिळणार नाही आणि कंद लवकर फुलं देणार नाही फुलं देईल पण लवकर फुलं देणार नाही तर ही पानं त्याच्यामुळे तुम्ही काढायची नाही पिवळी होऊन अगदी अशी सुकून गेली ना अशी की मग तुम्ही ती काढू शकता पण जेव्हा ही अशी असतात तेव्हा काढायची नाही आता हे आणताना इथं तुटलं आहे माझं तर हे असं काढलं तरी चालेल याच्यामुळं आता काही पोषण पण मिळणार नाही आणि उगाचंच तुटलंय तर मग किडे वगैरे लागू शकतात तर ही जी पानं आहेत ना ती काढायची नाहीत ही कंदाला पोषण देत असतात ही रेणलेली जी आहे पहिला पाऊस आला की ही छान फुलं देत असते आता खरं इतकं सीझनचं चाललेलं आहे ना मध्येच पाऊस येतो मध्येच हिवाळा असतो मध्येच गरम होतं त्याच्यामुळं फुलं झाडंसुद्धा कन्फ्यूज होतात तर यांचं सुद्धा तसंच ही जी खराब झालेली आहेत ही आपल्याला जेवढी पॉसिबल असतील हाताने काढणं तेवढी काढायची म्हणजे याच्यावरती हवा बाष्प किंवा दवबिंदू वगैरे साठत नाही आणि किडे किडे लागत नाही हे उपटताना माझ्याकडून कंद हे झाला तर किती छोटासा कंद आहे आता एवढ्याशा कंदाला कशी काय फुलं येणार बरं कंद सुदृढ झाला ना तरच फुलं येतात दोन वर्षाची लिली आहे माझी आणि खूपच म्हणजे अगदी नखा एवढे कंद मला भेटले होते मी गावावरून आणली होती माझ्या जा जाऊबाईंकडे खूप सारी रोपं होती मग त्यांच्याकडून आणली होती मी आणि त्यांच्या एका टबमध्ये खूप सारी रोपं लावलेली होती त्यामुळे अगदी एवढी नगभर नगभर रोपं होती तर त्याचं आता हे बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे तर चांगला सुदृढ कंद झाला ना तर याला फुलं येत असतात आता दोन वर्ष झालं मी यांना चांगलं वाढवतीये पाहूया आता यावर्षी तरी येत आहेत की नाही फुलं तर, तर असं ही जी खराब पानं आहेत ना ती अगदी सावकाश हलक्या हाताने काढायची नाही तर आता जसं माझ्या हातून निघला गेला ना कंद तसा निघेल तो परत लागतो म्हणा पण उगाच मग सेट झालेले असतात मुळं वगैरे मुळे वगैरे तुटतात मग पुन्हा त्याला हे करावं लागतं म्हणून मग अगदी हलक्या हाताने काढायची परत लावून टाकला तो कंद जागेवरती त्याच्या आणि या आत्ता तर काही नाही करायचं जेव्हा पावसाळा येईन आपला किंवा फेब्रुवारी महिना येईन तेव्हा जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे कंद रिपॉर्ट करू शकता किंवा मा त्याची माती वगैरे हलवून असं वेगळी माती टाकून वगैरे त्याला रिपॉर्ट करू शकता जरा जर एकाला एक जास्त झाले असतील तर पण जर ही हिरवी पानं आहेत ना ती अशी काढून टाकायची नाहीये काही जण सांगतात की ही अशी पकडून कट करा म्हणजे मग नवीन फूट येईल पण मी तर त्याच्या अगदीच विरुद्ध आहे कारण ही जी पानं सुकतात ना ही काय तशीच नुसती पानं काही शोभेला नसतात ती अन्न बनवत असतात था। आणि आपल्या कंदाला सुदृढ करत असतात तर कंदाची पानं तुम्ही काढू नका आहे अशीच ठेवा अगदीच जर तुमचा कंद असा झाला असेल तर तुम्ही त्याला काढून वगैरे थोडस एक आठ पंधरा दिवसांसाठी असं थोडंसं सुकवू शकता सावलीमध्ये आणि तो पुन्हा लावू शकता पण मी शक्यतो तसं करत नाही तर या कंदाला आहे ना आजीबाज सुद्धा आपल्याला एक्स्ट्राचं आता पाणी द्यायचं नाहीये जर पाणी दिलं ना तर आपला कंद सडून जाऊ शकतो कारण त्याला आता पानं पण नाहीयेत आणि अन्न बनवण्यासाठी आता काही त्याला गरज नाहीये कशाची तर जी काही नवीन फूट येईल ना ती सगळी तुमची फेब्रुवारी महिन्यापासून येणार आहे इथं पाहताय तुम्ही कंद चांगला घट्ट आहे आणि मोठ्याच्या मोठा, मोठा कंद आहे तर तुम्ही या कंदाला काढून सावलीमध्ये सुकू शकता जर तुम्हाला कुंडी बदलायची कि कि आहे किंवा नवीन कुंडीमध्ये लावायचं असेल तर किंवा आणखीन मोठी फुलं पाहिजे असतील तर पण मी शक्यतो तसं करत नाही आहे त्या कुंडीमध्येच ठेवते फक्त पाणी याला देत नाही तुम्हाला सुद्धा असंच करायचं आहे आता ह्या सगळ्या रोपांचं तसंच आहे याचं पाहताय स्पायडरलेली आहे आणि सगळी पानं याची गळून गेली खराब होऊन गेली आणि आता ही नवीन फूट यायला लागली आहे त्याला हळूहळू आता निसर्गाचं सगळं चक्र उलटं पालट चाललेलं आहे त्याच्यामुळं कधी काय होईल सांगता येत नाही तर आत्ता तरी याला छान फूट यायला लागली आहे बहुतेक याची डॉर्मन्सी ब्रेक झालेली आहे आणि खतं वगैरे तरी सुद्धा मी याला देणार नाही जेव्हा फेब्रुवारी येईल तेव्हाच याला खतं देणार आहे मी आत्ता आहे त्या कुंडीमधल्या खतांनी हे वाढून द्यायचं आहे